महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Namaskar, mi avasai vagmar hai sona news madhe aplya sarvanche swagat charchat hoanarach. Anek mahinyanpasun gambhir gunhyat farar aslela most wanted aropi Roshan Jha याला अखेर उल्हासनगरच्या हिलन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात रोशन झा या कुख्यात गुंडानं दहशत माजवली होती. या गुंडावर उल्हासनगर पोलीस, टिटवाळा पोलीस, मध्यवर्ती पोलीस, बाजारपेठ पोलीस अशा विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, हाणामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु अनेकदा पोलिसांना गुंगारा देत तो पसार व्हायचा. हा गुंड 13 एप्रिल रोजी कॅम्प नंबर 5 पर्वत गार्डन परिसरात फिरताना आढळून आला. तत्काळ हिलन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण टीमचे बाबू जाधव आणि गोपिनी शाखेचे बाबा जाधव यांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीक्ष्ण हत्यार आढळून आले. यानंतर या प्रकरणी हिलन पोलीस ठाण्यात या कुख्यात गुंडाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. रोशन हिरणान झा वय 30 वर्ष, राहणार म्हारळपाडा, भुईर चाळ, रूम नंबर 1, उल्हासनगर 1 मध्ये. सदरचा आरोपीचं नाव रोशन हिरणन झा असं आहे. हा आरोपी काल दिनांक 13/4/2014 रोजी प्रभात गार्डन परिसरामध्ये आमच्या गस्तीवरच्या पोलिसांना आढळला. त्यांनी तत्काळ त्याला ओळखून, हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं ओळखून त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले. पोलीस कॉन्स्टेबल जाधव, बाबू जाधव आणि बाबा जाधव, पोलीस नाईक बाबा जाधव यांनी अगोदर पण गुन्हे प्रकटीकरण पथकात काम केल्यामुळे त्यांना त्याची ओळख होती. त्यांनी त्याचा पाठला करून त्याला जागीच पकडले, त्याची सर्च केली. त्यानंतर तिथे लगेच PSI पराड वगैरे ही पण टीम होती, यांनी पण त्याला पकडलं आणि त्याचं सर्च केलं असता त्याच्याकडे एक चाकू, लहान चाकू मिळाला. आम्ही त्याला ताब्यात घेऊन आणलं. ताब्यात घेऊन आणल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली. विचारपूस केली असता तो उल्हासनगर पोलीस स्टेशन, टिटवाळा पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन अशा बऱ्याच गुन्ह्यामध्ये आणि असे गुन्हे जे गुन्हे आहेत त्यांच्याकडे त्याच्यावरती सर्व 307, 326 असे गंभीर गुन्ह्यांच्या याच्यामध्ये तो वॉन्टेड होता. आतापर्यंत तो पाहिजे आरोपी होता, त्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून ही माहिती घेतली. माहिती घेऊन आमच्या हिलन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याकडे मिळून आलेल्या चाकूप्रमाणे त्याच्यावरती मुंबई महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)/135 गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली व त्याची माहिती इतर सर्व पोलीस स्टेशनला आम्ही तात्काळ दिलेली आहे, जेणेकरून त्याचा ताबा घेऊन त्याला अटक करता येईल. तर अशा प्रकारे एक सराईत गुन्हेगार जो अतिशय गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता त्याला हिलन पोलिसांनी मोठ्या शितापीने अटक केली आहे. आज रोजी न्यायालयात हजर करत आहोत व इतर पोलीस स्टेशन त्याचा आज ताबा घेणार आहोत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.